तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर जसेच माझे मागचे 2 व्हिडिओ बघितलेत की मी रायगडावर आपल्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अनुभवण्यासाठी गेलो होतो आणि माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ होती मित्रांनो की मी असा भव्य दिव्य इतका मस्त म्हणजे शब्दच नाहीत असा सोहळा अनुभवला. आणि मी तुम्हालाही विनंती करेन की पुढच्या वर्षी 2023 साली 350 वर्ष असणार आहे आपल्या राजांचं राज्याभिषेक सोहळ्याचं. तर मित्रांनो, तुम्ही आयुष्यात एकदा तरी नक्की अटेंड करा, तुम्हाला खूप आवडेल. तर तारखेनुसार आणि तिथीनुसार दरवर्षी 2 वेळा साजरा केला जातो. तर मी तारखेनुसार नाही तिथीप्रमाणे गेलो होतो. तर माझा पहिला अनुभव इतका म्हणजे अविस्मरणीय होता ना, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. तर मित्रांनो, एकंदरीत 2 दिवसांचा सोहळा असतो. आदल्या दिवशी देवीचा जागरण गोंधळ, नंतर शाहिराची रात असते, त्यानंतर सकाळी ध्वजारोहण असतं, शिवप्रतिमेचं पूजन असतं, नंतर शिवरायांची मोठी महाआरती होते, त्याआधी शिवरायांचा पूर्ण संपूर्ण राज्याभिषेक सोहळा होतो. तर तो व्हिडिओ सुद्धा मी काढलेला आहे, तर तो मी सुद्धा 2 व्हिडिओ नंतर टाकणारच आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, जो देवीचा शिरकाई देवीचा जो गोंधळ झाला की नाही, तो इतका भन्नाट होता ना, म्हणजे असं मी पहिल्यांदा अनुभवला. कारण 2-3 गोंधळ पाहिले होते, पण इतका भन्नाट आणि दांडगा आणि जबरदस्त असा काळजात भिडणारा जो गोंधळ होता ना, तो जबरदस्त होता. आणि मी आत्ताच हल्ली एक व्हिडिओ टाकली, तर त्याला कमेंट सुद्धा त्या गोंधळींनी केली. तर मी त्यांचं नाव तुम्हाला सांगू इच्छितो आणि धन्यवाद पण देऊ इच्छितो. इतका तुम्ही सुंदर गोंधळ जो सादर केलात, तो अगदी एकदम काळजात रुतून गेलाय. आणि आता सकाळी संध्याकाळी तीच गोंधळाचीच गाणी माझ्या डोक्यामध्ये सतत घर करून राहिल्यात आणि तोंडावर मुखावर सुद्धा तीच असतात. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर जे गोंधळी आहेत, गोंधळी कलाकार, तर त्यांची नावं असे आहेत की राजेंद्र गरुड मंचरकर आणि रेणुराई गोंधळी हे मेन कलाकार होते. आणि त्यांच्यासोबत संजय वराडे, संतोष हळदे, गजेंद्र पाचंगे, राकेश थिटे, राकेश पाचंगे, गोरख जाधव, ओंकार गरुड, मल्हार थिटे आणि बलराज काटे. तर मला मित्रांनो रिप्लाय आलेला आहे आपल्या बलराज काटे सरांचा. तर त्यांनी माझी व्हिडिओ पाहून त्यांनी सुंदर अशी कमेंट केली आहे, ती तुम्ही जाऊन वाचू शकता कमेंट बॉक्समध्ये. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच होतं की जो गोंधळ अनुभवला ना, त्यातली जी गाणी आहेत ती मी एका व्हिडिओमध्ये नाही तुम्हाला दाखवू शकलो. तर हा मी दुसरा आणि अजून एक मी टाकला तर एक 2-3 व्हिडिओमध्ये ती गाणी तुम्हाला सादर करण्याचा प्रयत्न करेन. कारण ती इतकी भन्नाट गाणी होती ना, आणि इतके म्हणजे शिवरायांचे मावळे असे नाचलेत ना, कारण आपला राजा छत्रपती होणार आहे. तर ही जी खुशी होती ना प्रत्येकाच्या हृदयामध्ये, तर ती जबरदस्त होती. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आवडल्यास कमेंट करा आणि आपल्या पूर्ण फॅमिलीला शेअर नक्की करा. कारण पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा यायचंय आपल्या राजाच्या राज्याभिषेकाला. तर चला पाहूया आपल्या गोंधळींनी कशी जबरदस्त गाणी म्हटल्यात.
ओंकार गरुड या हे युवा कलावंते मुंबई समाजाचे ओंकार गरुड यांचा आवाजही खूप गोड आहे. तसेच हे वाजवतात ओंकार Come on.